हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकताच आता स्कॉलरशिप परीक्षेचा इयत्ता 5वीचा पेपर झालेला आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये अँसर की पाहणार आहोत. पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ताचाच नाही या पेपरची. तर हा सेट घेतलेला आहे मी बी, त्यानुसार आपण प्रश्न आणि त्याचे अँसर्स पाहूया. यामध्ये आपण पहिल्यांदा इंग्रजी या विषयाची अँसर की पाहणार आहोत. तर बघा, प्रश्न पहिला आहे, चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर डिसेंबर. डिसेंबर हा 12वा महिना असतो, तर काय येईल त्याचं उत्तर? 12th, ऑप्शन 3. फाइंड द शेप ऑफ डिस्क यूज्ड इन लुडो गेम फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. तर लुडो कसा करायचा असतो? क्यूब. त्यानंतर लुक ॲट द चार्ट अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन. लेगसाठी आपल्याला शब्द इथं शोधायचा आहे, तर तो येईल टोज, ऑप्शन 4. हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे. तर काय म्हणेल? हॅपी बर्थडे. सॉल्व द रिडल, आय कॅन हेल्प यू टू हिट आय अँड कुक डिफरंट टाईप्स ऑफ फूड, हू ॲम आय. तर कोण असेल ती? तर ते असणार आहे मायक्रोवेव्ह, ऑप्शन 1. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर नेक्स्ट 6 बघा. अरेंज द नंबर्स टू मेक मिनिंगफुल वर्ड. आता याचं उत्तर आहे डायनासॉर हा शब्द येतो, ऑप्शन 2 हा त्याचा नंबर सिरियल बरोबर आहे. चूज द इनकरेक्ट ऑप्शन्स. द क्लॉक शोज द टाईम. इनकरेक्ट म्हणले, चुकीचा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3, 2:15 हा चुकीचा आहे. चूज द प्रॉपर पंक्चुएशन मार्क इन द एंड ऑफ द सेंटेन्स. दॅट्स अन एक्सलंट आयडिया. तर त्या ठिकाणी पंक्चुएशन मार्क येईल एक्सक्लेमेशन मार्क, ऑप्शन 4. त्यानंतर 9 क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन्स. तर याचं ऑप्शन आहे 2. क्वेश्चन नंबर 10, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. दिस ॲडव्हर्टाईज इज बेस्ड ऑन. ॲडव्हर्टाईजमेंट बेस्ड ऑन व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स, ऑप्शन 4. सिलेक्ट द मोटो फॉर द ॲडव्हर्टाईजमेंट, हेल्थ इज वेल्थ, ऑप्शन 1. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन सेंटेन्स. हुर्रे टीचर, वी वॉन्ट टू प्ले खो खो. तर हुर्रेचा कॅपिटल एच असायला हवा आणि टीचरचा टी, ऑप्शन नंबर 4. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. त्या ठिकाणी करेक्ट पेअर शोधायचं आपल्याला. तर करेक्ट आहे या ठिकाणी फ्लॉक ऑफ गीज. गीजच्या कलेक्टेड आहून दुसरा गॅगल पण येतं, पण इथं फ्लॉक हे करेक्ट आहे. इतर जे आहेत ते चुकीचे आहेत. पिक आउट द मिसिंग कलर्स इफ ऑफ रेनबो. तर त्या ठिकाणी इंडिगो हा मिसिंग आहे, ऑप्शन 1. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ अंडरलाईन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. आय एम नॉट इंटरेस्टेड. आय एम नॉट यासाठी काय येणार आहे? ऑप्शन नंबर 2. फिल इन द ब्लँक. फ्रान्स इज अ डॅश युरोपियन कंट्री. अ युरोपियन कंट्री. ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली अँड फाईंड द अँसर फ्रॉम द ऑप्शन्स. या ठिकाणी फोल्ड द पेपर इन द डॅश डायरेक्शन, अपवर्ड डायरेक्शन. क्वेश्चन नंबर 18, विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन. या ठिकाणी प्लीज कम इन, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर बघा, रीड द पॅसेज केअरफुली अँड द फॉलोइंग अँसर द फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट इज द मस्ट फॉर स्टुडंट्स? अ डिक्शनरी, ऑप्शन 4. फाइंड द अपोजिट वर्ड ऑफ इझी, ऑप्शन 3. डिफिकल्ट. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. वन कॅन बिगिन विथ टेस्ट डिक्शनरीज. सिम्पल अँड अट्रॅक्टिव्ह, ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 22चा अँसर आहे ऑप्शन नंबर 2. फिल इन द ब्लँक्स. जोसेफ हॅज अ ब्रँड न्यू बायसिकल, ऑप्शन 2. 24 क्वेश्चन, सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द करेक्ट ॲक्शन वर्ड. ॲक्शन वर्ड आहे या ठिकाणी डिग. डिगसाठी रायमिंग करेक्ट असेल फिग. त्यानंतर ऑप्शन क्वेश्चन नंबर 25, फिल इन द ब्लँक. डॅश डॅश नो, माय मोबाईल इज रिंगिंग. ओ नो, या ठिकाणी येईल ऑप्शन नंबर 2. तर अशा प्रकारे आपण इंग्लिशची अँसर की पाहिलेली आहे. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची अँसर की.